गोविंद शिल्प घेऊन येत आहे 89 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, खुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाकडी रोड, पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीनं पंढरपूर ते बारामती पदयात्रेस आज संत नामदेव पारी येथून सुरुवात करण्यात आली असून महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासाठी येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात ठराव मंजूर करण्यात यावा, तसेच राष्ट्रवादी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजनेमधील जाचक अटी रद्द करण्यात याव्यात, घरकुल मंजूर करण्याच्या पद्धतीत बदल करण्यात यावा, अनुसूचित जातीतील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी 2 लाख रुपयांचे अनुदान देण्याची योजना तात्काळ सुरू करण्यात यावी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उच्च शिक्षण मुलींना मोफत करणार असल्याची घोषणा केली होती, त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी ही पदयात्रा बारामती येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानापर्यंत नेली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र विकास सेनेचे पक्षप्रमुख किरणजीत साठे यांनी पंढरी वार्ताशी बोलताना दिली आहे. मी पंढरपूर ते बारामती पदयात्रा आयोजित केलेली आहे. ही पदयात्रा आयोजित करत असताना या राज्यामध्ये ज्या पुरोगामी विचारांच्या महामानवांचा वारसा लाभलेला आहे त्यापैकी महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, या सर्व महामानवांना भारतरत्न पुरस्कार देण्यापासून आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी वंचित ठेवलेलं आहे आणि ती मागणी त्या मागणीसाठी येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये या राज्य सरकारने एक ठराव करून केंद्र सरकारला पाठवावा की या 4 महामानवांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, असा ठराव करण्याची मागणी या पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही करतो आहे. खरं तर राज्यकर्त्यांना या लाज वाटली पाहिजे की अशा प्रकारची उणीव या महाराष्ट्रामध्ये काम केलेल्या महामानवांच्या बाबतीमध्ये घडते आणि त्यांच्या नावावरती मतं मागण्याचं आणि जोगा मागण्याचं काम या राज्यकर्त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं अजितदादांच्या घरासमोर आम्ही येत्या 26 तारखेला आमच्या जर मागण्या मान्य झाल्या तर 27 तारखेला आम्ही त्या ठिकाणी बेमुदत उपोषण करणार आहे आणि विविध मागण्यासुद्धा घेऊन आम्ही या पदयात्रेच्या माध्यमातून आज पंढरपूरमधून नामदेव पारे या ठिकाणीपासून सुरुवात करतो आहे.